राम राम शेतकरी मित्रांनो, शेतवारी चॅनलवर आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 नोव्हेंबर 2022, बघूया आपल्याकडे आलेली मानवत परभणीतील एक पावती आणि इतर ठिकाणचे काही बाजारभाव. तर याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम बघूया शिंदी शेलू जिल्हा वर्धा. किमान दर मिळाला 8,850 रुपये, कमाल दर मिळाला 9,150 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला 8,950 रुपये. बाजार समिती हिंगणघाट, किमान दर आहेत 8,600 रुपये, कमाल दर आहेत 8,990 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 8,760 रुपये. बाजार समिती काटोल नागपूर, किमान दर आहेत 8,700 रुपये, कमाल दर आहेत 8,800 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 8,750 रुपये. बाजार समिती देऊळगाव राजा बुलढाणा, किमान दर आहेत 9,000 रुपये, कमाल दर आहेत 9,100 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 9,100 रुपये. बाजार समिती किनवट नांदेड, किमान दर आहेत 8,500 रुपये, कमाल दर आहेत 9,000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 8,750 रुपये. बाजार समिती आष्टी वर्धा, किमान दर आहेत 8,600 रुपये, कमाल दर आहेत 8,900 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 8,700 रुपये. बाजार समिती मानवत परभणी, किमान दर आहेत 9,000 रुपये, कमाल दर आहेत 9,360 रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत 9,275 रुपये. तर मानवत परभणीतील 9,360 रुपयाची पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, 3 ते 4 दिवसाचा जो विचार केला असता या दिवसामध्ये कापसामध्ये थोडी घसरण आपल्याला दिसून आली होती, परंतु आता आज 200 ते 300 रुपयांनी भाववाढ दिसून येत आहे. आणखीनही भाव वाढणार आहेत, काही काळजी करायचं कारण नाही. धन्यवाद.